ब्रेक नंतर माय नेम इज 2010 या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बॉलिवूड मराठी सिनेमानंतर आता वळणार आहोत ते म्हणजे छोट्या पडद्याकडे. छोट्या पडद्यावर यावर्षी अनेक नवीन रियालिटी शोजनी जन्म घेतला तर अनेक जुन्या रियालिटी शोजनी पुनर्जन्म घेतला. आणि यावर्षी अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार हे मोठ्या पडद्यावरील कलाकार जास्तीत जास्त वेळ छोट्या पडद्यावर रमू लागले. तर छोट्या पडद्यावर आपली झलक दाखवण्यासाठी धकधक गर्ल माधुरी दीक्षित थेट अमेरिकेतून भारतात आली. आणि यावर्षीच्या रियालिटी शोजनी या छोट्या पडद्यावर काय धमाल आणली ती आपण पाहूया. छोटा पडदा अनेकांच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनलाय, पण 2010 मध्ये चर्चेत होते ते रियालिटी शोज आणि गेम शोज. खर तर हे शोज काही नवे नव्हते, पण तरीही अनेक गोष्टींमुळे ते ग्लॅमरस झाले. कौन बनेगा करोडपती म्हणजेच केबीसीचा आकर्षणाचा भाग म्हणजे अर्थातच बिग बी. बिग बॉसची मागची पर्व अनेक कारणांनी चर्चेत राहिली होती. यावर्षी तर होस्ट सल्लू मियांमुळे आणि अर्थातच शो मधल्या स्पर्धकांमुळेही बिग बॉस गाजला. वर्ष संपता संपता प्रेक्षकांना चांगली भेट मिळाली ती झलक दिखला ज्याची, त्याची एक जश माधुरी दीक्षित असणं म्हणजे सोने पे सुहागा. पुन्हा माधुरीची अदाकारीही प्रेक्षकांना पाहायला मिळाली, शिवाय सिरियल मधल्या आवडत्या कलाकारांचं नृत्य पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभवच. कुस्ती खेळता काय? कबड्डी 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 खेळता मी. एक मिनिट. मराठी एंटरटेनमेंट चॅनल्स वरही रियालिटी शो चांगलेच गाजले. अव्वल ठरला तो फू बाई फू. एका वर्षात या शोची दोन पर्व झाली. विनोदाची वेगळी दाटणी समोर आली. अनेक कलाकारांचे सुप्त गुणही या शो मुळे समोर आले. प्रत्येक तोंडा समोर एक मास्टर. झी मराठी वरच्या सारेगमचा टीआरपी काही कमी झाला नाही. पल्लवी जोशी आणि सारेगमचं एक समीकरण होतं, पण वादविवाद होऊन पल्लवी जोशीनं सारेगमप मधून एक्झिट घेतली. आता हा निर्णय आपल्या जजेसच्या हातातून. ई टी व्हीवरच्या गौरव महाराष्ट्राच्या या शो मध्ये पल्लवी बाईंची एंट्री झाली. ई टी व्हीला नवं ग्लॅमर मिळालं आणि गौरव महाराष्ट्राचा शो तेच आकर्षण ठरलं. सौरभला प्लेबॅक साठी बोलवलेलं आहे. झलक दिखलाच्या शोचीच मराठी आवृत्ती म्हणजे एकापेक्षा एक अप्सरा आली शो. त्यात जास्त करून झी मराठीवरच्या मालिकांमधल्या नायिकांना संधी मिळालीय. आपल्या साचेबद्ध भूमिका करून कंटाळलेल्या नायिकांनाही आपलं नृत्य कौशल्य दाखवायला मिळतंय. आता नव्या वर्षात शाहरुख खानच्या जोर का झटका बद्दल उत्सुकता आहे. शाहरुखचा 5वी पासचा रिझल्ट फारसा समाधानकारक नव्हता, पण आता हा झटका जोरात लागतोय की हळू ते पाहायचं. आणि छोट्या पडद्यानंतर आता पाहूया ते म्हणजे या वर्षात मराठी रंगभूमीवर काय काय घडलंय ते. आजपर्यंत न झालेल्या अनेक एक्सपेरिमेंट यावर्षी मराठी रंगभूमीवर घडलं. अनेक नवनवीन नाटकांबरोबरच नवनवीन प्रकल्पही मराठी रंगभूमीवर राबवण्यात आले. अनेक कलाकार निर्मात्यांच्या भूमिकेत आले आणि यावर्षी असे चांगले बदल घडवून आणणाऱ्या मराठी रंगभूमीच्या यावर्षीच्या परफॉर्मन्सवर एक नजर टाकूया. गेल्या अनेक वर्षांची रंगभूमीला आलेली मरगळ मोडीत काढत यावर्षी अनेक चांगल्या नाटकांचा हंगाम आला असं म्हणायला हवं, कारण विनोदी नाटकांसोबतच सगळ्या धाटणीची नाटकं गेल्या वर्षभर रंगभूमीवर आली. पुरुषोत्तम बेर्डे लिखित दिग्दर्शित गांधी विरुद्ध सावरकर सारख्या वेगळ्या पठडीतल्या नाटकांनी वर्षाच्या सुरुवातीलाच एंट्री घेतली आणि इतरांनी परंपरा वर्षभर सुरू ठेवली. त्यात आय एन टीचा काटकोन त्रिकोण सारख्या नाटकाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळाला. जयंत पवार लिखित, अनिल खुटवडे दिग्दर्शित काय डेंजर वारा सुटलाय याला पसंतीची पावती मिळाली. थोडक्यात गुन्हेगारी, जनरेशन गॅप, भ्रष्टाचार अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना या नाटकांनी हात घातला. अशा अनेक घडामोडी होत असतानाच जागो मोहन पॅरे सारख्या नाटकाने 500 प्रयोगांची संख्या पूर्ण केली, तर एखाद्या संगीत नाटकाने 40 वर्षांनंतर त्यांच्या 300 प्रयोगांचा पल्ला गाठला. नाटकाचं नाव आहे संगीत अवघा रंग एकच झाला. नवीन प्रयोग, नवीन कलाकार, नवीन उपक्रम अशा अनेक गोष्टी या वर्षभरात रंगभूमीने बघितल्या.
सुयोग्य विजय केंकरे दिग्दर्शित वा गुरु सारख्या प्रगल्भ नाटकातून गुरु शिष्याचं अनोखं नातं उलगडून दाखवण्यात आलं. तर प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित चेहरा फेरी या असल विनोदी बाजाच्या नाटकात पहिल्यांदाच रंगमंचावरची स्पेशल इफेक्ट कॉमेडी आपल्याला बघता आली. बऱ्याच वर्षांनंतर व्यावसायिक रंगभूमीकडे परतलेल्या शफाअत खान यांच्या नुकत्याच रंगभूमीवर आलेल्या पोपट पंची या नाटकानं वास्तवातल्या अनेक गोष्टींवर आपल्या मार्मिक विनोदी शैलीत भाष्य केलं. याच वर्षभरात हर्बेरियम प्रयोगानं दाखवून दिलं की चांगलं आणि उत्तम प्रेक्षकांना दिलं तर त्यावर प्रेक्षकाकडून प्रतिसाद मिळतो. या सुबक प्रयत्नाला प्रेक्षकांनी उचलून धरलं. आता वर्षभरात एवढ्या घडामोडी आणि चांगल्या कलाकृती मिळाल्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आलेल्या एकदंत क्रिएशनच्या नवा गडी नवराज्य आणि शाहरुख मांजर सुंभेकर कडून वेगळे आणि वाखाणण्यासारखे प्रयोग झाले. मराठी रंगभूमी पुन्हा एकदा ताजीतवानी होती असं वाटतंय. अर्थात या नव्या वर्षात तशा अपेक्षा ठेवायला हरकत नाही. मनोरंजन विश्वातील प्रत्येक अंगाचा आपण आढावा घेतला, त्यात यावर्षी प्रत्येक ठिकाणी आपल्याला यशाचा चढता आलेख दिसला आणि या यशाचा चढता आलेख मनोरंजन विश्वात 2011 मध्येही राहू अशी अपेक्षा आपण करूयात. तर माय नेम इज 2010 मध्ये आज इतकंच. तुम्हाला सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अचूक बातमी ठाम मत पहा फक्त IBN लोकमत.